नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। वसई में मिला दुर्लभ मांडर प्रजाति का सांप। 16 जनवरी को वसई के प्राणी प्रेमी एवं योरान संस्था के अध्यक्ष ओमकार लाड को फोन पर सूचना मिली कि वसई फादरवाड़ी अंतर्गत एक दुर्लभ सांप देखा गया है। फोन पर मिली सूचना के आधार पर ओमकार लाड व हर्षलाल लाड तुरंत फादरवाड़ी पहुंचे और वहां दिखे उस सांप को पकड़ते हुए वन कर्मियों को सूचित किया। बाद में वन कर्मियों ने पकड़े गए सांप की पहचान मांडूल प्रजाति का सांप होने की पुष्टि करते हुए की। आपको बता दें कि इस मांडूल प्रजाति के सांप की देश विदेश में बड़े पैमाने पर तस्करी होने के चलते महाराष्ट्र शासन ने इस सांप को संरक्षित किए जाने वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट 1972 अंतर्गत संरक्षित प्राणी घोषित किया हुआ है। हर्षला लाड व वन विभाग कर्मचारियों ने मिलकर रेस्क्यू किए गए सांप को पशु चिकित्सक को दिखाते हुए सांप के स्वास्थ्य की जांच करवाई, जिसमें पकड़ा गया सांप पूरी तरह से स्वस्थ पाया गया, जिसके बाद उक्त सांप को जंगल में सुरक्षित छोड़ दिया गया। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। नमस्कार, मैं हर्षला लाड, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र सैनिक तसेच निसर्ग आणि प्राणी प्रेमी, माझ्या हातात जो आहे ह्याला अर्थ पोवा, इंग्लिशमधून म्हणतात अर्थ पोवा आणि मराठीमध्ये त्याला आपण मांडूळ असं म्हणतो, मांडूळ। तर ह्याच्याबद्दल ना समाजामध्ये खूप काहीतरी अंधश्रद्धा जास्त पसरलेल्या आहेत। ॲक्च्युली आपण म्हणतो ना की गांडूळ ह्याला आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणतो, त्या प्रजातीमधली ही मोठी जात मांडूळ। तर ह्याचे असे गैरसमज आहेत ना की ह्याची खूप मोठ्या प्रमाणात तस्करी होते आणि ह्याच्या खूप अंधश्रद्धा आहेत की ह्याच्यापासून पैशाचा पाऊस पडतो। नंतर मेडिसिन, आपण म्हणजे एक वेगळ्या भाषेत बोलायचं तर सेक्स पॉवरसाठी ह्याला विदेशीमध्ये सप्लाय केला जातो आणि मग हे शेतकरी लोक असे पकडण्याचे प्रयत्न करतात आणि काही लोक मग 20 लाख 25 लाखाला करून ठाण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये एक पकडलं होतं ट्रॅप लावून। तर हाच तो विषय होता। मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत। आता माझ्या हातामध्ये जो मांडूळ आहे ना तो फुल साईज आहे, शक्यतो ह्याची साईज जास्त वाढलेली कधीच मला अजून आढळलेली नाही जेवढी मी आज पाहते। आणि ह्याचं सगळ्यात मोठं गैरसमज की मी तुम्हाला ते दाखवते, त्याला दोन तोंडे असं म्हणतात का, हे बघा, हे याचं तोंड आहे जो जीप काढतो आहे, ओके, आणि ही त्याची शेपटी आहे। आपण जर असं बघितलं, हे बघा, ठीक आहे, तर हे सेम आकाराची शेपटी असल्यामुळं आपण त्याला म्हणतो दोन तोंड्या, पण ह्याला कुठेही दुसरं तोंड नाही आहे। विशेष म्हणजे ह्याचे डोळे इतके सूक्ष्म असतात की आपल्याला तसे पाहावे लागतात की हां आता डोळे कुठे आहे, चोदावे लागतात। पहा, ह्याच्यामध्ये तुम्हाला डोळे जास्त प्रमाणात दिसणार नाही आहे। तर मी एवढंच सांगेन तुम्हाला की उगीचच अंधश्रद्धांना बळी पडू नका आणि अशा मुक्या जीवांचं म्हणजे तुम्ही ऱ्हास करू नका। आज महाराष्ट्रातून ही प्रजाती गायब होत चालली, त्याला एकमेव कारण काय, तस्करी। ह्याचं विदेशामध्ये विक्री होते आणि ही विक्री कुठेतरी थांबावी, अंधश्रद्धा निघून जावी म्हणून मी हा व्हिडिओ आता यूट्यूबला अपलोड करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु